नमस्कार मी सरिता पवार न्याय वृत्तवाहिनी वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात महाराष्ट्रातील काही महत्वाच्या घडामोडी हा मोठा खुलासा झाल्याने चिंता वाढली आहे डेंग्यूच्या बाबतीत महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं पाहायला मिळते तर पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेशचं नाव आहे डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण उत्तर प्रदेशात नोंदवले गेले असल्याची माहिती आहे मुंबई देखील डेंग्यूच्या आजाराने कहर माजलाय राज्यभरातील लोकांच्या आरोग्यावर डासांमुळे होणाऱ्या आजारांचा मोठा परिणाम झाला आहे आरोग्य विभागाने नुकतीच आकडेवारी जाहीर केली आहे जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण देशाची मुंबईत चार हजार तीनशे रुग्ण आढळले आहेत बदलत्या काळासोबत महिलांमध्ये वंधत्वाच्या समस्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत वंधत्वामुळे आई वडील न होऊ शकलेल्या जोडप्यांसाठी आय किंवा सरोगसीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे मात्र या उपचार पद्धतीचा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नाही त्यामुळे अनेक जोडप्यांना अजूनही अपत्य होण्याची इच्छा अपुरीच राहत आहे मात्र आता महाराष्ट्र सरकारने या उपचार पद्धतीचा खर्च सर्वसामान्यांना परवडावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत त्यामुळे आता सरोगसी उपचार पद्धतीचा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करण्याचे प्रयत्न आरोग्य विभागाकडून सुरू आहे आरोग्य विभागाने त्या संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे त्यामुळे आता या उपचार पद्धतीचा या योजनेचा महत्वाचा निर्णय हा घेतला आहे कल्याण पश्चिमेतील पारनाका परिसरात एका पिसाळलेल्या रेड्याने दहशत माजवले दुर्गाडी चौकाकडून सुसाट वेगाने धावत सुटलेल्या हा वळू रस्त्यात फोर व्हीलर दुचाकी आणि नागरिकांना धडक देत बैल बाजार परिसरातील एका सोसायटीच्या आवारात घुसला त्यामुळे नागरिकांची पळापळ पड़ झाली प्रचंड गोंधळ झाल्यानंतर काही नागरिकांनी त्याला सोसायटीच्या आवारात बंद करत याबाबतची माहिती पोलिसांना दिली गेल्या दोन दिवसापूर्वी कल्याण पश्चिम हिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती कल्याणच्या या प्रकरणी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केला होता आरोपींच्या शोधासाठी दोन पथक तयार करत आरोपींचा शोध सुरू करण्यात आला होता अखेर कल्याण महात्मा फुले पोलिसांनी चोवीस तासाच्या आज सापळा रचत आरोपी भूपेंद्र गिरीला उस्मानाबादमधून बेड्या ठोकल्या आहेत भूपेंद्र हा मयश ज्योतीचा पती असून त्या दोघात गेल्या पाच वर्षापासून घरगुती वाद होत होता त्यामुळे दोघं वेगवेगळे राहत होते याच दरम्यान पती तिला वारंवार पुन्हा एकदा घरी येण्यासाठी तगादा लावायचा मात्र रोजचा वाद पाहताच ती त्याच्यासोबत राहण्यास नकार द्यायची अखेर भूपेंद्रने तिला शनिवारी कल्याण पश्चिमेतील तृप्ती हॉटेलमध्ये भेटण्यास बोलवले व त्यानंतर तिची हत्या करून त्या ठिकाणाहून पळ काढला ठाणे जिल्ह्यातील ठाणे भिवंडी उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर या शहरात सहा हजाराहून अधिक अत्याधुनिक सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव ठाणे पोलिसांनी राज्य शासनाकडे पाठवला आहे एक हजार नऊशे सत्त्याण्णव ठिकाणी हे कॅमेरे बसवण्यात येणार आहे शहरातील सिग्नल परिसर मुख्य चौक शाळा महाविद्यालय तसेच निर्जन ठिकाणी हे कॅमेरे बसवले जाणार आहे या कॅमेऱ्याच्या माध्यमातून शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच गुन्हेगारीला पायबंद घालणे शक्य होणार आहे या प्रस्तावास लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले ठाणे शहरातील मेट्रोच्या खांबावर तसेच वाहतूक बेटावर बेकायदा जाहिरातबाजी करून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच गुन्हे दाखल करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत त्याचबरोबर महापालिका क्षेत्रात दर बुधवारी बेकायदा फलक सफाईची मोहीम राबवण्यात येणार त्यांनी स्पष्ट केले आहे ठाणे शहरात मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरू आहे या प्रकल्पासाठी मिल नाका ते गायमुख आणि बाळकुम या भागात खांब उभारण्यात आले आहे या खांबावर बेकायदा भिंतीपत्रके फलक होल्डिंग लावण्यात येत आहे शहर सुशोभीकरण करून ठाण्याचे रूप बदलण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत राज्यातील बनावट औषध विक्रीला आळा घालण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने परराज्यातून मागवण्यात येणाऱ्या औषधांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार अन्न आणि औषध प्रशासनाने परराज्यातून येणाऱ्या औषधांची तपासणी सुरू केली असून राज्यात येणाऱ्या प्रत्येक औषधाची माहिती घेण्यात येत आहे देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर औषधाची निर्मिती करणारे उत्पादक हिमाचल प्रदेशमधील बंदी परिसरात आहेत त्याचबरोबर गुजरात व उत्तरचालमध्ये मोठ्या प्रमाणात औषधाची निर्मिती केली जाते त्यामुळे राज्यातील घाऊक आणि किरकोळ औषध विक्रेते मोठ्या प्रमाणात परराज्यातून औषधाची खरेदी करतात परराज्यातून मागवण्यात येणाऱ्या औषधांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने सर्व वितरकांकडे त्यांनी मागवलेल्या औषधांचा तपशील ईमेलद्वारे सादर करण्याचे आदेश दिले आहेत